राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले राज्यामध्ये वातावरणात सातत्याने बदल होत आहे कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस देखील पडत आहे सध्या स्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात तापमानाचा पारा हा चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास गेलाय यामुळे उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून दुपारच्या वेळी रस्ते देखील सामसूम दिसत आहे यामुळे नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्याचं आवाहन एमसीएम न्यूज परिवाराच्या वतीनं करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही दिवसांपासून सकाळी वाजल्यापासूनच जाणवत आहेत आज दुपारच्या सुमारास तापमान एक्केचाळीस अंशावर गेले होते त्यामुळे दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये उन्हाचा तडाका सर्वाधिक असल्याने घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ देखील कमी झाली असून थंड पेयांच्या दुकानावर नागरिकांची वर्दळ वाढत आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ जाणवत आहे दिवसा कडक उन तर रात्री गर्मी जाणवत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला दिसून येत असल्याने नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे तर अनेक नागरिक उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर देखील करत असल्याचं आलं तर महिलांनी स्कार्फचा उपयोग आणि पुरुष रुमालाचा वापर करत असल्याचंही दिसून आलं मात्र तरी देखील दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरात च्या बाहेर पडू नये असं आवाहन एमसीएन न्यूज वारंवार करत आहे